मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे कोरेगावच्या मैदानात आणि आपण पाहतोय कोण कोण आले कोरेगावच्या मैदानामध्ये. आता हिंद केसरी मथुर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. चला तर मग मित्रांनो, कोण कोण आले मैदानामध्ये पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. काय चाललंय? मित्रांनो, बाबासाहेब पहिल्यांदाच आला ना कोरेगावच्या मैदानात. कुठं लावलंय दुकानात? आता पुढे पुढे पहिले सुटून आल्यानंतर पुढे मित्रांनो दुकान. बाबा पण पहिल्यांदा आलाय कोरेगाव मध्ये, सगळ्यांनी प्रतिसाद द्या. म्हणजे कोरेगावला यायचं कारण असं आहे, आपली माग मुलाखत झाली रिपोर्टरला, ती मुलाखत बघून मला इथल्या 4-5 जणांनी फोन केला की तुम्हाला इकडे कोरेगावला यायला यायला लागते 100%. म्हणून कोरेगावला यायचं नाही, मी एकटा असल्यामुळे मी एवढी जास्त रिस्क घेत नाही जायची. बरोबर, लय वाढला. काल कस काय पाऊस कस काय झाला काल तुमचा? काल आमच्याकडे पाऊस भरपूर झाला. मी कॉन्टॅक्ट केलं, मला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं वगैरे, तुम्हाला यायला लागते व्हिडिओ बघून. त्यांना कॉन्टॅक्ट केलं, ते म्हणले काय पाऊस बसणार काय असणार तरी आम्ही आहेत. मित्रांनो, मग इकडे केलं नियोजन. बाबा पण आलाय मैदानामध्ये, या सगळ्यांनी भेट खायला इकडे. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? सागर कोंबडे. कुठलं गाव? सासवड कोडीत. सासवड कोडीत. मित्रांनो, सासवड कोडीतचं बैलाचं नाव काय? सिकंदर. सिकंदर पण आलाय. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी. आज पायरा कोणाप्रकारे काय? चाळीसगावचा महाकाळ. महाकाळ एवढा लांबचा पायरा केलाय? पाहुण्यांनी केलेला आहे. मित्रांनो, हा पण आला हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, स्वस्तिक पण आलाय मैदानात. कुठलं गाव? नुने. मित्रांनो, माळेवाडीचा नखरे पण आलाय मैदानामध्ये. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आमित शेठ बाजळे. दादा नमस्ते. नमस्ते. आज कुणा घेऊन आलाय? शंभू आणि सरपंच. मित्रांनो, शंभू आणि सरपंच आलेले. शंभूचा पायरा कोणाबर दादा? कॉकटेल. आज तिथे कॉकटेल अतिशय सुंदर पायरा करण्यात आलाय. आणि सरपंच? पिस्टन. 22-11. वा, म्हणजे हिंद केसरी मैदानामध्ये टॉपचे पायरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आदरणीय शेवाळ्याबा यांचा हिंद केसरी बावऱ्या सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये. मित्रांनो, यवतमाळ आणि वडकीकरांचा लक्ष जो आहे त्याच्याबरोबर आज हिंद केसरी बावऱ्याचा पायरा आहे. दादा नमस्ते. नमस्कार. काय म्हणताय? काय नाही, बस आज बघायची इच्छा झाली ना तुमचं हिंद केसरी मैदान कसं आहे? आलाय ना. आज कसं काय नियोजन आहे अर्जुनचं? अर्जुन सुंदर जीवन ड्रायव्हर. जीवन ड्रायव्हरने आमचं सुंदर केलंय नियोजन. मगाशी मी आलो होतो पहिल्या भागात, टाकला व्हिडिओ. बरं, आज कुठले कुठले तिकडच्या भागातले कुठले कुठले आले? छत्रपती संभाजीनगरचे, जालन्याचे. हा, लक्ष आहे यवतमाळचा. बरं, बरीच बैल आले तिकडे. सगळे आलेले आहेत. बरं बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक धीरज शेठ भांडवलकर यांचा बादल सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये. दादा, आज पायरा कोणाबर आहे? रायफल. कुठला? मुंबईची रायफल आहे. बरं बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक MM नानांचा राजा सुद्धा मैदानामध्ये आज दाखल झालेला आहे. आणि कुणाबरोबर पायरा दादा आज? लकी. कुठला? लकी शेठ का? सातारचा लकी. बरं बरं, आष्टेकरांचा. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, कोरेगावकरांचा शिवा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये. दादा, पायरा कोणाबर आहे आज? काय नाव आहे? वजीर. आणि दुसरा पलीकडचा? थैमाने. थैमान आहे. मित्रांनो, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, एक्सेलकरांचा शिवा सुद्धा मैदानामध्ये आलाय. दादा नमस्ते. नाव काय तुमचं? जनसिंग जारवाल. जारवाल. बरं, आणि कुठनं आलाय दादा? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर म्हणून बऱ्याच लांब आला. कधी निघाला होता दादा? 8 दिवस झाले. आज कुणाला आणले छत्रपती संभाजीनगर वरून? काही रोग ना. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव सुंदर. कुठला भाजी बरोबर आहे? आमच्याकडचं. तुमच्याकडचाच भाजी. अजून कुठली बैल आणलीत का? एकच आहे. काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव रायफल. रायफल आहे. छत्रपती संभाजीनगरचं रायफल पण आलाय. बरीच बैल आली तुमच्या भागातली दादा. काय सांगाल, कसं आहे मैदान आमच्या इकडचं? मैदान एक नंबर मैदान आहे ना. बरं बरं, आणि पहिरा ह्याचा कोणाबर आहे? आमच्या भागातलं रुद्र आहे. बरं, चला, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, मुळशीकरांचा बादशाह सुद्धा आलेला आहे. कोणाबरोबर पहिरा आहे दादा? बरं बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपल्याला गुढी ड्रायव्हर भेटलेत. काय चाललंय? काय नाही. आज कुणाला घेऊन आलाय? बादशाह बुगावची. बरं, आज कोणाची गाडी बसणार? रायफल आणि बादशाहच्या. बरं, अजून कोणाच्या बोलवलं की? बरं बरं बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कुंडलकरांचा बादशाह सुद्धा मैदानामध्ये आलाय. दादा, आज कोणाबरोबर पहिरा आहे? शेज बादशाह. बरं, दोन. बरं, आणि शो पण बादशाह. दोन बादशाह पाळणार. ह्या मालकांचं नाव काय बादशाहच्या? कुंडल. बरं बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव वीर देसाई. बरं बरं, आज कुणाला घेऊन आलाय? आज पालेगावचा बादल मुंबईचा. मित्रांनो, पालेगावकरांचा बादल आलेला आहे मुंबईचा. आज कुणाबरोबर पहिरा दादा?
आज आपला काय नाव त्यांचा वाटेगावचा बादल स्वर्गीय जोशी आहेत ना आपले मानेरेचे. बर बर त्यांचे बर. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक उदयदादा पाटील ओगलेवाडी यांचा मित्रांनो तेज आलाय. पारेच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला होता. दादा आज पैरा कोणाबरोबर तेजाचा कसा सरजाबरोबर पैरा झालाय का. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक जगदीश बाप्पू शिंदे भेटले आहेत. बाप्पू नमस्ते. मित्रांनो आता आज पिष्टन आलेलं आहे मला वाटतं बहुतेक सरपंच बरोबर पैरा आहे. कसं काय पैरा जुळणार दादा आज पहिल्यापासून आणि हिंद केसरी मैदानात ती परत एकदा पैरा झाला आहे. बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो आपण पाहू शकता पिष्टन सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे 22-11. मित्रांनो रहमतपूरकरांचा भाज्या पण आला. दादा नाव काय बैल मालकांचं गौरव. बरं आणि पैरा कोणाबरोबर आहे आज भाज्याचा पैरा गंगोतीचा. गंगोतीचं काय नाव आहे त्याचं चंद्रा. बरं चंद्रा. चला मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो नखऱ्या 74-74 गाव कुठलं दादा आहे माळ्याचीवाडी. बरं आणि पैरा कोणाबरोबर आहे स्वस्तिक नाव. स्वस्तिक नाव आहे मित्रांनो. हा स्वस्तिक आहे त्याच्याबरोबर पैरा आहे नखऱ्या 74-74. चला शुभेच्छा तुम्हाला.